होता ना कुठे फोन हो तुमचे तुझे तुम्हाला सगळं वाटतं मी दार सोडा मला पण वाटतं रे मी दार सोडा मला पण चांगली इज्जत बोलाव सगळ्यांनी काय करावं मला राहतच नाही सगळ्या नीट बोला नीट नाटक राहा सगळ्यासारखं आपलं मस्त पैकी तुझी दार माझ्याकडून सुटतच नाही कमून काय की पण तुला माहिती ना नाही असं कस काय हो चंदाबाई चंदाबाई काय रे आम्हाला तुम्हाला 2 मिनिटं बोलायचं होतं आता पैसे नाहीत माझ्याकडे नंतर पैसे बिसे नाही मला जरा महत्वाचं बोलायचंय तुला अक्कल नाही करे मी फोनवर बोलू राहिले म्हणून कधी पण यायचं नाही माणसाला डिस्टर्ब करत राहायचं काम आहे महत्वाचं काम तुझे मला माहितीत काय महत्वाचे काम असेल लय तू बॅलिस्टर लागून गेलाय अहो करत सांगायल मला फोनवर बोलायचंय ऐकून तर घ्या ना मग नंतर ये हो चंदाबाई बाई नसती रे खतरनाक का रमली तो नाही ना दार सोडायची यार पण काही सोडा मला मिळत लागत नाही अण्णा हाँ मॅडम बोला ना हा बोला बोला हॅलो तुमचा आवाज कट व्हायला लागलाय थांब 1 मिनिट रेंजला प्रॉब्लेम आहे हा हॅलो आबा हा 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 ते बिलाचं ना मग पाठवलंत ना बिल आता 300 तळ्याचं काम आहे ना ते हॅलो आवाज खरखर यायला लागला रेंजला जरा प्रॉब्लेम आहे माझा येतोय का तुम्हाला हा ते बिलाचं जे आहे ना मी तुम्हाला तेच सांगायला लागलो ते ह्याच्यापाशी पाठवले होते ना एकनाथकडं ते तेवढे सहाय्या करून घ्या ना तुम्ही हॅलो अहो मी काय म्हणतो तुम्हाला की मी ते एकनाथकडे पाठवले तेवढेच बिल हे करून घ्या हॅलो हा मनातून दारू सोडायची आबा हॅलो हा हॅलो हॅलो काय करावं बाबा काय ग अरे ऐक ना माझा मोबाईल कोणतरी चोरला हा ना तुझा पण गेला का मोबाईल चोरीला अगं माझा पण गेलाय कोण चोर आला आपल्या गावात मोबाईल चोरी करणार असं कस काय गड कोणतर कोण चोरलेलं मोबाईल काय मला काही कळून नाही गेलंय काय करावं मला आता सकाळपासून माझे सगळे काम थांबलेत ना मला तसंच झालंय कोणाला फोन करताय ना काही त्या मोबाईल मध्ये बघताय का कशात बघ माझे काम तसेच तुमलेत ना सकाळपासून किती फोन येऊन गेले असते कोण आला काय चाललाय फोनचा विषय अरे बाबा मोबाईल चोरीला गेला माझा गेला हिचा गेलाय माझा गेला चोरीला काय सांगायचं हे काय नवीनच आता गावात काय चोर फिरालेत काय कोणी अर का चोर बिर आलेत का म्हणजे पण अर्थ मोबाईलच नेले तर तुझे नेले माझं नेले ह्याचं मग आता कमरात झाली ना सरपंच सर माझी काय दोष त्याच्यामध्ये का मी तिथं काय बसणार कंदील घेऊन मी तिथं मोबाईल ठेवला होता कपाटावर तुझा गेलाय का पुढे गेला मोबाईल घ्या मोबाईल किती महागात होता मोबाईल नाही तर लावणे बघता येणार मला निवळ असं हरपल्या सारखं वाटायला लागली अरे ते तुझं सगळं खरं आहे पण मला ते सारखे वरून पंचायत समितीमधून मेसेज येतात ना मला ते करावं लागतात सगळे काम ते सगळे अडकलीत काम माझे मला तर मोबाईल नाही तर घर खायला उठलंय ते असं मोबाईल हातात घ्यायचं सवय ना हात भर तर का पुरायला मोबाईल हातात घ्यायचं सवय मला मोबाईल नाही तर मला घरात कर म्हणा असं वाटतं सुतक पडलं काय अरे काही म्हणा पण मोबाईल ना लयच अतिशय आवश्यक झालंय बरं जिंदगीचं म्हणजे असा अविभाज्य अंगच झालाय तो एक बरं झालं मला मोबाईल नाही जाता जाऊन द्या आता मी गोट्या खेळायला गोट्या हो हायला अण्णा आपण लहानपणी किती गोट्या खेळायचो रे लय हे काय इथं किती 50 गोट्या असायचे माझ्याकडे सगळे खिचडी भरलेले असायचे मला
आयला पण तू लय जिकास आहेस राव मी सारा का हरायचं तू नियम म्हणजे लय नंबर एक बारी अजून नियम आहे आपला हे झाड आठवतंय का हो मग नंदरकीचं अरे आजोबाने लावलेले नंदुरकीचं झाड आणि लहानपणी खेळायचो आम्ही दोघ जण सूर पारंब्या आपले किती भांडण व्हायचे होतं ना मधी मधी करायला भांडण लावायला तुला ते आठवतोय का ते शाळेच्या पाठीमागच्या तू ह्यानी अगदी एकदा आलतीस तुला कोणतरी निरोप दिल मी तिथे उभं टाकलोय म्हणून हा कसली धाव पळत आलतो मी शांती अरे बस अरे संत्या काय सांगू अशा जुन्या आठवणी निघाल्या तुला सांगतो आता अरे तू युडसक होतास लहान लहान हा असा कृष्णा सारखा दिसायचं हा तुझी ती बासरी ते दोन गोंडे हा बागळा असा पळायचास तू हा बा 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 लयच भारी दिसायचंस ना अजून भारी दिसते हा मग मग आणि तुझी माय अरे काय तुझी माय होती इतकी आनंदात इतकी तुझ्या माग लागायची ते हे लोणी चोर कुठं दहीच पिऊन पळ अरे तू तेव्हापासून ताजा जातोस मग लय भारी दिवस होते इकडे अरे काय दिवस होते आपण यायचे बसायला आपण नाही का जेवण झालं संध्याकाळी यायचं इथं बसायला सगळे भारी वाटायचं ना बाप ते वेगळा होता बरं ते पाणी खेळताना असं पळायचो ना आपण आणि ती अंगत पंगत करायची आपण त्या वाड्यामध्ये तुमच्या मावशीच्या वाड्यात तुझ्या सगळे जण अंगत पंगत करायचं काय सगळं खायला मिळायचं काय कसली मज्जा यायची आता काही तसं राहिलंच नाही माणूस असून पण माणूस ना म्हणजे माणसा सारखं वाटत काय कारण असतं ना त्याचं पण काय कारण आहे कारण काय मोबाईल आहे मोबाईल मोबाईल पाय काय सुचा ना तू मला सगळे मोबाईल मरीच मग्न झाले तुमच्याकडे सगळ्याकडे मी आलोय कुणाला माहिती का मी कधी आलोय तुमच्याकडे कुणाकडे बोलून गेलो माझ्याकडे लक्ष नाही फक्त कुठं कुणाकडे आला मला तर नाही भेटला टप्पू मी एक सगळ्याकडे येऊन गेलो मी सगळ्याकडे सगळ्याकडे काय काय पशी जाऊन येऊन गेलोय मी सांगतो तुम्हाला मनातून मला दारू सोडायची मला कोणतरी दारू सोडायला नाही कुणी औषध द्या कुणी काय करा असं करा तसं कर कुणी ऐकायची तयार होती का तो अन्न तू तिथं बसलेलो होता रिक्षामध्ये काय बघत होतो रिक्षात लावणी बघत बसलो होतो कडे आम्ही तुझ्याकडे कधी आलो माहिती काय करतो पलंगावर तिथं बाहेर आपल्या व्हिडिओ बघत होते तुम्ही लय गुलू गुलू बोलत कोणाला तरी थांबा मला 2 मिनिटं बोलायचंय मला दारू सोड मला मनातून मला दारू सोडायची होती दारू म्हणून आलतो सगळ्याला कोणतरी म्हणलं दारू सोडायला घेऊन चला मला औषध द्या काहीतरी करा असं मला म्हणायचं होतं कुणी ऐकायला तयार नाहीत आणि तुमच्या मोबाईलला तर रेंजच नव्हती कुठं पळू चाललं होतं तुमच्या आलं ढकलून गेलात मला ढकलून हा आता ते महत्वाचा फोन होता म्हणून ते आवश्यक होतं ना कुठं फोन तुमचे चोरीला गेले सगळे चोरीला चांगले मग असंच पाहिजे तुम्ही रिकाम्या मोबाईलचे माणसं तरी येतात जरा काय पटत तुम्हाला काय नाही जरा तुमचे मोबाईल कुणाला चोरीला गेले कुणीला काय नाही म्या नेलं ते मोबाईल पांढरा माझा आहे हे तुझा आहेत का खबर तुमची आहेत का दिमाग ठिकाणावर जेव्हा बघा तेव्हा ते मोबाईल आणि मोबाईल मध्ये 4-5 टोकूची आणि ही लावणी चालली ह्यो मॅसेज आलाय आणि ही रील चालली आणि हे काय पटत तुम्हाला चांगलं दारू सोडायचं म्हणत होतो आता काय दारू बिरू नसतोय सोडत मी काय नसतोय करीत तुम्हाला मोबाईल पाय काय कळायलंय का हा बरोबर तुला लय चांगुल पण म्हणतेस ना तू काय करतो तिसरे मी म्हणत होतो पूजे मला दारू सोडायची हे करायचे पडा तसं जा तुम्ही दारून बिरून काय नसते सोडत मी लागले अण्णा खरं बोलून गेला संत्याचं खरंच आहे बघ अण्णा एकदा लावणी लावा ना गपरे लावणी पाहिजे यायला माणसात माणूस राह ना खरंच मोबाईल घेऊन गेला पण आपण बघा ना एकत्र आलो कधी अशा गप्पा मारल्या होत्या का अण्णा आपण अरे मोबाईल पै अरे बायको नवऱ्याला विचार ना नवरा बायकोला अरे पोरग बापाला नाही बाप पोराला नाही सगळे एकमेकाच्या एका घरामध्ये असून पण किलोमीटर किलोमीटर लांब असल्यासारखे झाले तर हा अरे नाते संबंध पण टिकले नाहीत कोण कोणाकडे लक्ष देत नाही हा मी काय म्हणतो आज आपण मोबाईलच वापरायचं नाही आज आपण काय करू जरी वापरायचं तसं करू आणि आपण रस्त्यावर सगळ्यांनी इथे येऊन गप्पा मारायचं एक काम करू आपण आज आपण काय करू
आपल्या शेतामध्ये जेवण करायला जाऊ. तिकडं अंगत पंगत करू आपण. त्याचा जुन्या गप्पा निघाला ना, अजून त्या गप्पा रंगून टाकू तिथं. मोबाईलचा वापर एकदम कमी आणि फक्त कामापुरता करू. चला बरं मग. काय गुलाब जामून आणा मग. आणतो तुला पण गुलाब जामून. तू घरी जाऊन चटणी भाकरी आणतो. त्याला पण घेऊ ना. चल चल त्याला पण. बरोबर घेऊ. चला.